मित्रांनो, आज एक वेगळी मुलाखत, बैलगाड्यातील एक वेगळा पैलू. आपण बैलगाड्याच्या शर्यतीतील वेगवेगळे विषय घेत असतो, पण यात एक आपण म्हणू लोकांना नाचवणारं एक गाणं आहे. ते अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर जगभर चाललेलं आहे. तुम्हाला माहीत असेल गाणं कुठलं, पहिल्यांदा ती गाणं ऐकूया. गाणं कुठलं आहे तुम्हाला कळेल. अरे भिर 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 करा एक एक पोरग येत घाटात, एक एक पोरग येत नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत, नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत, नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी यांनी यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा, आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा, आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. हे गाणं वाजल्याशिवाय बैलगाडा शर्यत झाली नाही असं होतच नाही. ती शर्यत असं कंपल्सरी गाणं आहे. तर माझ्यासोबत आहेत या गाण्याचे सर्वेसर्वा ज्यांनी गाणं म्हटलं. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. मी पांडुरंग गायकवाड अवसरीकर, आणि हे जे गाणं लिहिलं आहे नाद एकच बैलगाडा शर्यत, हे प्रतीक डोके म्हणून माझा मित्र आहे माळूंचा, त्याने लिहिलेले. आणि आत्ताचं जे म्हण्याचं गाणं आहे हे माझे मित्र आहेत दिनेश भाऊ जाधव. ते ऐकूयात आपण, पण मला ह्या गाण्याची प्रोसेस एकच एकच बैलगाडा शर्यत हे गाणं कसं सुचलं, म्हणजे जाणीवपूर्वक आपल्याला गाणं तयार करायचं, कशा पद्धतीने प्रोसेस कशी झाली ती? तर माझं स्वर्गंधर्व प्रोडक्शन या चॅनलवरती एक वेबसिरीज केली होती. त्या वेबसिरीजमध्ये बैलगाडे बंद होते त्यावेळेस, तर त्याच्यामध्ये आम्ही बैलगाड्याचा एक एपिसोड बनवला होता. त्याच्यामध्ये मी एक छोटंसं गाणं टाकलं होतं. ते गाणं ऐकून तो जो लेखक आहे प्रतीक डोके, त्याने एक गाणं तयार केलं होतं. हेच आत्ता जे मी गायलं नाद एकच बैलगाडा शर्यत. आणि हे गाणं गायल्यानंतर त्यांनी मला पाठवलं, ते म्हटलं हे गाणं आपल्याला करायचं. मी त्याला चाल वगैरे लावून सगळं व्यवस्थित करून ते गाणं आम्ही रेकॉर्ड केलं. आणि रेकॉर्ड केल्यानंतर जवळपास तब्बल 8 महिन्यांनंतर बैलगाडी चालू झाल्यानंतर ते गाणं एवढं व्हायरल झालं, एवढं बूम झालं, सगळ्या बैलगाडा मालकांचं प्रेम त्या गाण्यावरती. हो, रेकॉर्ड ब्रेक गाणं आहे. पण मला सांगा ना, तुमचा इतिहास सांगा, तुम्ही नक्की काय करायचं, म्हणजे पहिल्यापासून गायक आहात की म्हणजे कशा पद्धतीने सगळी? तसं तर मी ऑर्केस्ट्रा, म्हणजे माझा नाद एकच नाव आणि त्याच्यानंतर मी ऑर्केस्ट्रा काढला, परंतु मी इतर वेळेस दुसऱ्या ऑर्केस्ट्रामध्ये जागरण, भजन, असं म्हणजे हेच कार्यक्रम माझे संगीताशी निगडीत जेवढे कार्यक्रम आहेत तेवढे मी करत असतो. बरं, किती वर्ष तुम्ही ऑर्केस्ट्रात वगैरे गाताय? जवळपास आता एक 20-21 वर्ष झाले, म्हणजे जसं मी कॉलेज सोडलं तसं चालूच आहे. परंतु एक म्हणजे हा जो व्हायरलचा काळ आहे हा साधारणतः 10-12 वर्षाचा. म्हणजे लोकगीतं तुम्ही गायता का पहिलं? हो, लोकगीतच गातो मी जास्त. काही असं शास्त्रीय गायक आहे असं काही नाही. मला लोकगीत हा माझा आवडीचा विषय. आनंद शिंदे पॅटर्न आहे माझा. बरं, आनंद शिंदे. आणि पण ते गाजलं लोकांपर्यंत पोचणं. तुम्ही कसं गाताय किंवा कशा पद्धतीनं क्लासिकल सिंगर आहेत त्याच्यापेक्षा लोक तुम्हाला किती, म्हणजे तुमच्या गाण्याला किती प्रतिसाद देतात हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला म्हणजे कळलं असेल की महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलेलं गाणं आहे. बरं, आता ती गाणं ज्या वेळेस करत होता तुम्ही म्हणला 8-9 महिन्याने हिट झालं, आता काय सिच्युएशन आहे, आता कसं तुमचं आयुष्य काय बदलवलं त्या गाण्यानं? आत्ताही जवळपास मला दहीहंडीला, नारंगावला आपले वाजगे आहेत तिथं सेलिब्रिटी म्हणून बऱ्याच ठिकाणी, बारामतीला मला एका ठिकाणी बोलवलं होतं. म्हणजे ते मी असं हेच करू शकत नाही की ते गाणं एकदम एवढं व्हायरल झाल्यानंतर की आपण एक अचानक एवढे सेलिब्रिटी हो, सेलिब्रिटी झाला. म्हणजे आता अक्षरशः त्या गाण्याचं निर्माता वेगळा आहे, लेखक वेगळा आहे, ते गाणं काही माझ्या चॅनलला नाही, दुसऱ्या चॅनलला आहे. परंतु मी 5 लाख रुपये खर्च केले असते तरी माझं एवढं नाव झालं नसतं. मी त्या गाण्याचा एकही रुपया घेतलेला नाही. म्हणजे हे सर्व बैलगाडा प्रेमींना अर्पण असं मी या ठिकाणी जाहीर करतो, कारण तुम्ही सर्व बैलगाडा मालकांनीच मला या गाण्यामुळे एवढं प्रेम दिले, आणि म्हणून त्याचे पैसे मला नाही भेटले तरी मला त्याचं काही वाटलं. पैशापेक्षा तुम्हाला जे प्रेम भेटलं, हे प्रेम भेटलं त्याच्या म्हणजे आपण मोजमाप करू शकत नाही. पण मला सांगा ना, ह्याचं म्युझिक कोणी दिलेलं आहे? ह्याचं म्युझिक, हे गाणं प्रोग्रामिंग केलेलं आहे. ह्याचं म्युझिक म्हणजे चाल वगैरे मीच तयार केलेली आणि प्रोग्रामिंग करून
डायरेक्ट रेकॉर्ड केलेली आहे. हे कुठल्या स्टुडिओमध्ये सुद्धा केलं नाही, एक साधा स्टुडिओ घोडेगावचा पोरगा होता संकेत कर्पे म्हणून, त्याच्या घरामध्ये आम्ही वोकल्स रेकॉर्ड केले आणि प्रोग्रामिंग करून गाणं तयार केलं. बरं, आता यश मिळवणं सोपं असतं, ते टिकवणं अवघड असतं. ह्याच्यानंतर तुम्ही काय काय केलं? ते झालं गाणं हिट झालं, सगळ्याकडं चालतं आहे गाणं, म्हणजे मी म्हणेन सर्वाधिक महाराष्ट्रात ज्या गाण्याची चर्चा आहे, जे गाणं सर्वाधिक वाजतं ते ही गाणं आहे, बैलगाडा शर्यत एकचं नाद. पण मला सांगा, त्याच्यानंतर तुम्ही काय काय कामं केली? त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा प्रयत्न केला, म्हटलं आपण या बैलगाड्याशी निगडीत आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी नाद बैलगाड्याचा मर्द मराठी मातीचा हे गाणं मी तयार केलं. माझ्या चुलत भावाने लिहिलं, संग्राम गायकवाड म्हणून त्यांनी ते लिहिलं आणि ते गाणं पुन्हा मी स्वर्गंधर्व प्रोडक्शन या चॅनलवरती टाकलं. तेही गाणं याच्या तोडीमध्येच आहे, परंतु अजून म्हणजे आता टाकून त्याला 2-1 महिने झालेत, पण अजून एवढं काही व्हायरल नाही. तुम्ही म्हणताय मला बैलगाड्याचा नाद, कसं काय म्हणजे कधी नाद? मला बैलगाड्याचा नाही, मी आजही घाटात नसतो. एखादा अर्धा गाडा पाहिला तर तेवढ्या पुरता तेवढा फक्त आपण थांबणार, पण फक्त एक आवड आणि माझ्या घराच्या शेजारीच घाट असल्यामुळं एकदम घाटाशी जवळीक जवळीकतेचं नाते असं मला वाटतं. बरं, आता मित्रांनो, ह्यांनी महाराष्ट्राचा लाडका बैल जो मान्याभाई गेला त्याच्यावर एक गाणं आत्ता तयार केलेलं आहे आणि त्यांचे एकदम पहाडी आवाजात ते गाणं काय आहे ते पहिल्यांदा दोन आपल्या ओळीत प्रेक्षकांना म्हणून दाखव. कशी लागनाचा हुला ना घाटात पाऊल, कस तुटल जुकाट, कशी थांबली शर्यत, हिंद केसरी वादळ आता झालया मुकाट, सांग देवा काय गुन्हा झाला, परतून ये रे मन्या पुन्हार, सांग देवा काय गुन्हा झाला र, परतून ये रे मन्या पुन्हार. वा क्या बात आहे, म्हणजे अंगावर शहारे आली. मित्रांनो, हे तुम्ही जर गाणं ऐकलं असेल तर त्याची शब्दरचना ही खूप महत्त्वाची आहे, अगदी मनाला भिडणारी शब्दरचना. शब्दरचना केली, नाव सांगा तुमचं. दिनेश जाधव धामणेकर. हे गाणं माझ्या लेखणीतून साकार झालं. खरं तर मगाशी त्यांनी सांगितलं, त्यालाही बैलगाड्याचा नाद जास्त नाही आणि मलाही फार बैलगाडा जास्त, एखादा गाडा पाहिलं का मी सुद्धा मागं येतो. परंतु कलाकार असल्यामुळं ज्या दिवशी म्हणण्याचं निधन झालं त्यावेळेस माझ्या मित्रांना मला सांगितलं, अमोलनं का बाबा असं असं गाणं, हे सिच्युएशन तुला एखादं काय सुचतं आहे. यात्रेचा काळ होता आमचा, संध्याकाळी झोपायला घेतल्याच्या नंतर एक मुखडा सुचला. तो मुखडा म्हणजे पहिल्या 2 ओळी लिहिली आम्ही, आज लागना चावलं ना घाटात पाऊलं, थांबली शर्यत, कसं तुटलं जुकट, सांग देवा काय गुन्हा झाला र, परतून ये रे मान्या पुन्हा र. ह्या 4 ओळी झाल्या, डोळ्यावर इतकी झोप होती, हातातला मोबाईल अक्षरशः तोंडावर पडला, मोबाईल बाजूला ठेवून झोपी गेलो, कारण आता लिहिण्यात काय अर्थ नाही. झोपलो त्यावेळेस डोळ्यासमोर मण्याची मूर्ती, घाट, गजबजलेलं पब्लिक, हे सगळं होतं की हा घाटाचा राजा होता, मग याच्याबद्दल आपल्याला काय लिहायचं. पूर्ण रात्र आपण म्हणतो डोळे जरी झाकले असेल तरी मनामध्ये विचार चालू होते. पाटे 4:15 जाग आली, सर्व झोपले असताना मोबाईल पुन्हा हातामध्ये घेतला, पुन्हा विचारविनिमय चालू झाला आणि पुढच्या 5 मिनिटात हे गाणं मी लिहून तयार केलं. आणि तुम्ही म्हणजे लिखाणाचा पहिल्यापासून छंद आहे की हे पहिलं तुमचं गाणं? नाही नाही, माझी तशी 3 पिढ्या या कलाकार क्षेत्रात आहेत. माझे आजोबा, त्यांचं फार मोठं नाव होतं शाहीर शंकरराव धामणेकर. त्याच्यानंतर माझे वडील शाहीर शिवाजीराव धामणेकर, ते सुद्धा गीतकार गायक, म्हणजे भरपूर त्यांचा पहाडी आवाज अनेकदा पुणे जिल्ह्यामध्ये असो पोवाड्याच्या माध्यमातून लोकांनी ऐकलेला आहे आणि त्यांच्या खालोखाला आज मी सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, पण मला काही जास्त काळ या क्षेत्रात, मी फार तर 7 वर्ष या क्षेत्रात मी आहे कलाकार क्षेत्रात. म्हणजे पण तुमचं जे आता हे मण्यावर काढलेलं गाणं हे खूप अगदी मनाला स्पर्श करणारं आहे आणि ते तुम्हाला नक्कीच यश देईल, जसं ह्यांचाही आवाज आहे. जाता जाता
अजून काय काय पुढं काय काय ठरवले, कशा पद्धतीनं प्रोजेक्ट येतील काय? तशी तर आम्ही लोकगीतं भरपूर काढतो, देवी देवतांची म्हणजे असं खंडोबाची लढाईची वगैरे गीतं अशी चालूच असतात नेहमी. परंतु बैलगाड्याच्या विषयी आणखीन काही नवीन आलं किंवा काही वेगळे पण जाणवलं तर नक्कीच आम्ही त्याच्यावरती गाणी करण्याचा प्रयत्न करू. शेवटची एक रिक्वेस्ट करतो, जे मगाशी सांगितलं की एक गाणं आलंय 2 महिन्यापूर्वी बैलगाड्यावर, ते गाणं थोडं गुणगुणावं. नाद बैल गाड्याचा मर्द मराठी मातीचा, नाद बैल गाड्याचा मर्द मराठी मातीचा, येतो या घाटात तुफान्या माझा, अरे येतो या घाटात तुफान्या माझा, घेऊन तो राहू मानाचा, घेऊन तो राहू मानाचा, अरे नाद बैल गाड्याचा मर्द मराठी मातीचा, नाद बैल गाड्याचा मर्द मराठी मातीचा. वा मित्रांनो, ह्यांची गाणी अशीच पॉप्युलर हो आणि नंदीच्या जवळ राहून काम करतात, नंदीविषयी एक आता गाणं लिहिलं आहे मनाबद्दल, तर त्यांना ते यश भेटो, उत्तरोत्तर प्रगती करू असं पण नंदीचरणी प्रार्थना करू. तुझं नाव सांगा. मी पांडुरंग गायकवाड राहणार अवसरी, म्हणजे पांडुरंग गायकवाड अवसरीकर. कुठं आला अवसरी? अवसरी आंबेगाव तालुक्यामध्ये. बरं, ठीक आहे. तर मित्रांनो, अशी एक वेगळी मुलाखत घेतली, ह्यांच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. धन्यवाद.